पालघरच्या झांझरोळी धरणाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. धरणाच्या खालच्या बाजूस राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित जागी हलवायला सुरुवात करण्यात आली. धरणाखालील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे. बंधाऱ्यातील पाणी साठा हळूहळू कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्यात. झांझरोळी धरणाची एकूण पाणी साठा क्षमता 3.135 दलघनमीटर असून सध्या धरणात 2600 दलघनमीटर इतका साठा अस्तित्वात आहे. धरणाच्या खालच्या बाजूकडील गावांना पिण्यासाठी शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. झांझरोळी धरणाच्या कालव्याच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस गळती सुरू असल्याची बाब स्थानिकांनी पाटबंधारे विभागास लक्षात आणून दिला असता याबाबत नाशिक इथल्या धरण सुरक्षा विभागास कळवण्यात आलं. गळती होत असलेल्या भिंतीची पाहणी करून पाणी हळूहळू कमी करण्याच्या सूचना पालघर पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या. भिंतीला पडलेल्या भगदाडाचा आकार सातत्यानं वाढून गळती देखील वाढत असल्यानं धरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळं पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असल्याची माहिती मिळत आहे. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.